करती संसार सुखाचा। हॅलो एव्हरीवन, हाय, नमस्कार, मी सायली देवधर तुम्हा सगळ्यांचं सुगरणच्या भागात स्वागत करते। कसं आहे ना, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखाचा आनंद हा त्याच्या पोटातून जातो असं म्हणतात। काही अंशी ते खरंच आहे, नाही का? समजा एखाद्या कुटुंबातल्या नवरा बायकोचं भांडण झालं आणि त्यांचे अहो सकाळी काहीशा रागातच ऑफिसला निघून गेले, संध्याकाळी ते जेव्हा दमून भागून घरी येतात तेव्हा जर तुम्ही त्यांच्यासमोर त्यांच्या आवडीचे पदार्थ ठेवलेत तर त्यांचा राग कुठल्या कुठे पळून जाईल। आता आपल्या अहोंचा राग शांत करण्याची ही कला पृथ्वी तलावरच्या तमाम स्त्रियांकडे आहेच। नाही नाही, पण एवढं असून चालणार नाही आहे, तुम्हाला सुगरणचा प्रत्येक एपिसोड बघायला लागेल, कारण नवीन नवीन पदार्थ बनवून ते त्यांच्यासमोर सादर करणं ही काही साधी सुधी गोष्ट नाही आहे। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण डिरेक्टली जाऊयात आपल्या शेफ तुषारकडे आणि त्याला विचारूयात की त्यांनी आजच्या भागासाठी कोणता पदार्थ बनवायचा ठरवलाय। नमस्कार, मी तुषार देशमुख। नुकतीच दिवाळी झाली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये फराळ राहिलेला आहे आणि मुलंही घरामध्ये आहेत, तर प्रत्येक आईला असं वाटतं की आपला फराळ मुलांना कसा द्यावा, तर ह्यासाठी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कडबोली चाट। आणि तोच फराळ मुलांना ट्विस्ट करून तो मुलांना कसा खायला घालावा ह्याच्यासाठी ही कडबोली चाटची रेसिपी। तर आपण बघूया कडबोली चाटसाठी लागणारं साहित्य। कडबोली, मूग जे आपण उकडवून घेतलेले आहेत, कांदा, दही, चाट मसाला, मीठ, सांधव मीठ, टोमॅटो, तिखट शेव आणि आपली कोथिंबीर। तर आपलं हे साहित्य आहे आणि या साहित्यापासून आपण बनवणार आहोत कडबोली चाट। तर आपण प्रथम फाईनली कांदा चॉप करून घेऊया। आपण मस्त फाईन चॉप्ड असा कांदा करून घेतलेला आहे। आता आपण टोमॅटो घेऊया, टोमॅटो ही खूप बारीक असा चिरून घेऊया। आपण कांदा आणि टोमॅटो खूप फाईन चॉप्ड असा करून घेतलाय। आपण ह्यानंतर एक मिक्सिंग बाउल घेऊया आणि मिक्सिंग बाउलमध्ये आपण जे उकडून घेतलेले मूग आहेत त्या मुगाला थोडेसे आपण मोड येऊन दिलेले आहेत, ते मोड आलेले मूग जे उकडून घेतलेत ते आपण एका बाउलमध्ये मिक्स करूया। त्याच्यामध्ये जे आपण आत्ता अगदी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आपण थोडस मिक्स करूया। त्यामध्ये आपण दही जे म्हणतोय, कारण दही खूपच पचायला चांगलं असतं, एक साधारण वाटी भरून आपण दही घेतलेलं आहे। थोडस मीठ, सांदव मीठ, आणि फायनली
मुलांना ट्विस्ट जो आपण म्हणतो तो ट्विस्ट हाच आहे की चाट मसाला जो प्रत्येक मुलांना आवडतो आणि ती एक मजा वेगळी असते. आपण एक जीव करून घेऊया हे सगळं मिश्रण. आपलं मिश्रण तयार झालंय. फायनली आपण प्रेझेंटेशन जे आपण म्हणतो, कारण कडबोली चाट बनवण्याचंच कारण हे आहे की कडबोलीमध्ये पौष्टिकता खूप आहे, पण मुलांना ती कडबोली खाण्यामध्ये अगदी दिवाळीचा फराळ आणि कडबोली म्हटलं की आई नको असं जेव्हा म्हणतात, तेव्हा कडबोलीमध्ये जे काही ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ, ज्वारीचं गव्हाचं पीठ आणि उडदाची डाळ ह्या सगळ्यांचं मिश्रण असतं आणि ही कडबोली खूप खाणं गरजेची असते. आणि म्हणून या कडबोलीचा मी एक वेगळा चाट ट्विस्ट मुलांसाठी केलेला आहे आणि तो आपण फायनली मुलांना द्यायचा आहे. आपण कडबोली घेतली जी आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे, फराळ आहे आणि तो फराळ आपण मुलांना खायला घालणार आहोत. याआधी मी फक्त थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतो. आपण जे मिश्रण तयार केलंय त्याच्यात जे दही आपण वापरलंय ते थोडंसं जाडसर असलं पाहिजे आणि हे सगळं मिश्रण आपण प्रत्येक कडबोलीवरती घालून घेणार आहोत. आपण कडबोलीवरती दह्याचं जे मिश्रण तयार केलंय त्याच्यामध्ये मूग होते जे पौष्टिक आहेत. कडबोलीही पौष्टिक आहे, मूगही पौष्टिक आहेत आणि मुलांना खायला कसं घालायचं तर त्याच्यावरती आपण ही शेव जी आहे ती दिवाळीची पुन्हा एकदा शेव आपण ह्याच्यावरती डेकोरेशनसाठी टाकतोय. आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि अशा प्रकारे आपला कडबोली चाट तयार आहे आणि मुलांनी खावा असा आणि आपल्या सणांना खरोखर हे जे महत्त्व आहे ते ह्यासाठीच आहे की कडबोली जेव्हा ती बनवली जाते तेव्हा उष्ण दिवसांमध्ये ती कडबोली किती महत्त्वाची आहे हे मुलांसाठी तेवढंच खाणं गरजेचं आहे आणि म्हणून हा प्रयत्न कडबोली चाट आपल्यासाठी. साहित्य: कडबोली, मोड आणून उकडवलेले मूग एक वाटी, तिखट शेव एक वाटी, दही एक वाटी, कांदा एक, टॉमॅटो एक, कोथिंबीर, सेंधव मीठ, चाट मसाला, मीठ. कृती: प्रथम कांदा आणि टॉमॅटो बारीक चिरून घ्या. नंतर एका बाउलमध्ये मोड आणून उकडवलेले मूग घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टॉमॅटो घाला. नंतर त्यात दही, सेंधव मीठ आणि मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात चिमूटभर चाट मसाला घालून मिश्रण तयार करा. कोथिंबीर बारीक चिरून घ्या. एका प्लेटमध्ये कडबोली घेऊन त्यावर तयार मिश्रण ठेवून त्यावर तिखट शेव आणि कोथिंबीर पसरवा. अशा प्रकारे कडबोली चाट तयार. आज दिवाळी झाली आहे आणि जसं आपण कडबोली बघितली तसे अनेक फराळाचे प्रकार आपल्या घरी असतीलच. त्याच्यातला चिवडा मुलं नक्कीच खातील, पण शंकरपाळ्या म्हटलं की गोडाचा प्रकार आणि तो खाताना मुलं थोडेसे कंटाळ करतात. तर चिवड्यामध्ये आपल्या शंकरपाळ्या कुसकरून टाका आणि मुलांना पुन्हा एकदा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टॉमॅटो त्याच्यामध्ये एकजीव करून अशी भेळ जी आहे ती भेळ तुम्ही मुलांना जरूर द्या आणि मुलं नक्कीच आवडीने खातील. आणि ही टीप खास आपल्यासाठी. वा, शेफ तुषारने बनवलेली कडबोळी चाट ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि माझी अशी खात्री आहे की तुम्ही ती नक्की घरी करून बघाल. पण आता आपण इथे आमंत्रित करूयात आपल्या सुगरणला. त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुगरण. सुगरण करती संसार सुखाचा, सुगरण करती संसार सुखाचा. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सुगरण मध्ये. जसं मी मगाशी म्हटलं तसं आजची आपली सुगरण आपल्या बरोबर आहे अनुया नाईक. वेलकम अनुया. हॅलो. कसं वाटतंय तुला इथे येऊन?
ॲक्च्युली म्हणजे खूप एक्सायटेड आहे मी आज इकडे येऊन. वा, आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत की तू आज आमच्यासाठी कोणता पदार्थ बनवून दाखवणार आहे त्यासाठी. आज मी दाखवणार आहे स्प्राउटेड रागी टिक्की. बरं, ज्याच्यामध्ये हाय म्हणजे रिच प्रोटीन कंटेंट्स आणि व्हिटॅमिन्स आहेत आणि जे की आजकालच्या डाएट कॉन्शियस लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. वा, क्या बात आहे. स्प्राउटेड रागी टिक्की बनवण्यासाठीची आम्ही तोपर्यंत तयारी करून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य. साहित्य: मोड आणून भिजवलेली नाचणी एक मोठी वाटी, उकडवून स्मॅश केलेला बटाटा दोन वाटी, ओट्स एक वाटी, किसलेलं चीज एक वाटी, तांदळाचं पीठ दोन चमचे, ब्रेड क्रम्स अर्धी वाटी, आलं लसूण पेस्ट दोन चमचे, आमचूर पावडर अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा, कोथिंबीर, तेल आणि मीठ. स्प्राउटेड रागी टिक्की बनवण्याचं साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल. अनया, सुरुवात करूया. काय घ्यायचं सगळ्यात आधी? बाउल घेऊया. त्याच्यामध्ये ही स्प्राउट्स आलेली आणि थोडीशी किंचित उकडलेली नाचणी टाकूयात. बर, हे किती दिवस भिजत टाकलं? ओव्हरनाईट भिजवली आणि दोन दिवस बांधून ठेवली म्हणजे मोड येण्यासाठी. ही घेऊ अख्खी? ओके, सगळी. किती आहे आणि साधारण? ही एक बाउल एक वाटी. हो, त्याच्यामध्ये आता दोन वाटी उकडून स्मॅश केलेला बटाटा. बटाटा हा सगळा. आता छोटा बाउल ओट्स, दोन किसलेले चीज क्यूब्स. बर, चीज आवडीचा पदार्थ आहे हा आपल्या अगदी. आणि दोन चमचे तांदळाचे पिठे. अर्धी वाटी ब्रेड क्रम. ठीक आहे, मला सांग हे पण ब्रेड क्रम्स आहेत ना? मग हे आपण नंतर ते टिक्की घोळवण्यासाठी ठेवलेले. ओके, मग तू मला वाटतं त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट थोडंसं मिक्स करून घे. आलं लसूण पेस्ट ही किती घ्यायचे? दोन चमचे. ओके, आता थोडी ही ड्राय मँगो पावडर. हा बस, आता तिखट मीठ आणि साधारण एक चमचा तिखट आपण ह्याच्यात. मीठ चवीनुसार तूच घालशील. मीठ हे जे काही भरभर तुम्ही टाकता आणि तो अंदाज असतो. आणि कोथिंबीर. ओके, आता हे मिक्स करून घेऊया. तोपर्यंत पॅन ठेवूयात का? हो. छान पैकी मिक्स करून घेऊया. तोपर्यंत एकीकडे आपला पॅन गरम होईल. हातानेच करतेस? हाताने. बटाटा आपण ह्यात वापरतोय त्यामुळे ते मिक्स होण्यासाठी त्याचा फार चांगला उपयोग होईल, कारण नाचणी ही थोडी ड्राय आहे तर बटाट्यामुळे ती छान मिक्स होईल आणि ते एकजीव होईल सारण सगळं. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालंय. आता आपण ह्याचे टिक्कीचे शेप करून घेऊ. एक प्लेट देते मला. हो, हे शेप्स आपण आपल्याला हवे त्या आकाराचे बनवू शकतो. हो, हे आपण तयार केलेत. आता शेप्स आपले व्यवस्थित झालेत. आता काय करणार आहोत? टिक्कीची तयार आहे. एक प्लेट घेऊ. हा, त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स तिखट आणि मीठ घातलेले. बर, त्याच्यात हे घोळवून घेऊ. बर, आणि मग तोपर्यंत मी तेल सगळे लागत सगळे.
अशा प्रकारे आपण हे आता ब्रेड क्रम्स मध्ये गोळवून घेतलंय. आता आपण एक एक टिक्की त्यात टाकू, तेल व्यवस्थित तापलं. वा थोडं लाईट ब्राऊन कलर आला हां की आपण त्याला उलटू. हां हे आपण पावाच्या मध्ये घालून बर्गर टाईप तयार करून सुद्धा डेफिनेटली टिक्की याच्या बरोबर सालसा खाऊ शकतो. हां किंवा आपली चिंचेची चटणी बरोबर खाऊन ब्रेड मध्ये घालून. वा वा म्हणजे हा पदार्थ जरी एकच असला तरी आपण तो वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकतो. करेक्ट, ही एक आपल्या टिक्कीची खासियत आहे. आता हे लाईट ब्राऊन झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडने पण असेच झाले की आपल्याला काढता येते. बर काढून घेऊयात आपण हे. या टिक्की आपल्या तयार झाल्यात. आता आम्ही जरा या सजवतो, मस्त गार्निश करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: मोड आणून भिजवलेली नाचणी एक मोठी वाटी, उकडवून स्मॅश केलेला बटाटा दोन वाटी, ओट्स एक वाटी, किसलेलं चीज एक वाटी, तांदळाचं पीठ दोन चमचे, ब्रेड क्रम्स अर्धी वाटी, आलं लसूण पेस्ट दोन चमचे, आमचूर पावडर अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा, कोथिंबीर, तेल आणि मीठ. कृती: एका बाऊलमध्ये मोड आणून भिजवलेली नाचणी घेऊन त्यात उकडवून स्मॅश केलेला बटाटा, ओट्स, किसलेलं चीज, तांदळाचं पीठ, ब्रेड क्रम्स, आलं लसूण पेस्ट, आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करा. तयार मिश्रणाच्या टिक्की तयार करून घ्या. एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स, लाल तिखट आणि मीठ यांचं मिश्रण घेऊन त्यात तयार टिक्की घोळवून गरम तेलात दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्या. अशा प्रकारे स्प्राउटेड रागी टिक्की तयार. अनु यांनी बनवलेली अशी झकास डिश स्प्राउटेड रागी टिक्की माझ्यासमोर तयार आहे. ही मी टेस्ट करणार आहे आणि हिच्याबरोबर भरपूर गप्पाही मारणार आहे. पण त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा सुग्रण. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सुग्रण मध्ये. स्प्राउटेड रागी टिक्कीनी सजलेली आणि वेगवेगळ्या रंगात रंगलेली ही प्लेट आत्ता माझ्या समोर आहे आणि मला अजिबात थांबवत नाहीये. मी पहिल्यांदा टेस्ट करून बघू. ओके शुअर. वा क्या बात आहे. चीजचा जो काही फ्लेवर ह्याच्यामध्ये आला आहे तो अप्रतिम आहे. आणि मला ओट्स अजिबात खायला आवडत नाहीत आणि ते ह्याच्यामुळे माझ्या शरीरात जातात. ही एक फार चांगली गोष्ट आहे स्प्राउटेड रागी टिक्कीची. तूही टेस्ट करून बघशील. चांगलं झालंय, जमलंय मला, जमलंय, जमलंय. तू हाऊसवाईफ आहेस की वर्किंग वुमन आहेस? मी ऍक्च्युली मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये टीचर आहे. बर, वा 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 क्या बात आहे. आणि तुझ्या आवडीचे पदार्थ कोणते? तुला काय खायला आवडतं? मला सिझलिंग ब्राउनी बर किंवा चायनीज हे खायला म्हणजे एनी टाईम कधीही आवडतात. वा वा वा. आणि बनवायला काय आवडतं तुला? मला स्वतःला बनवायला हे असे वेगवेगळे प्रकारचे टिक्की किंवा ट्रायफल पुडिंग. म्हणजे मला पण लहान मुलं आहे आणि ते नॉर्मली अशा गोष्टी खात नाहीत. हेल्दी फूड कसं त्यांना? करेक्ट करेक्ट. क्या बात आहे, वा 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 फार छान आहे. पण मला सांग की वर्किंग वुमन असतानाही असे वेगवेगळे प्रयोग करून बघणं हे कितपत पॉसिबल होतं ग? अर्धा वेळ आपला बाहेर कामात जातो आणि मग घरी आल्यावर तुम्ही इतके दमलेले असता तरी सुद्धा तुम्ही हे सगळं करता, कसं पॉसिबल होतं? माझी वर्किंग आवर्स ऍक्च्युली 12 ते 6 आहेत. बर, मग संध्याकाळ फ्री मिळते आणि मग उरलेला सॅटर्डे संडे. वा वा, ट्राय करता असेल तर हो मार्ग दिसेल असं आपल्याला अगदीच म्हणता येईल.
आजची ही स्प्राउटेड टिक्की आपल्याला अगदी छान रेसिपी आपल्याला तुझ्याकडून कळाली. अनुया, तू इथे आलीस त्याबद्दल थँक्यू सो मच. आम्हाला फार छान वाटलं. ऍक्च्युली मी पण लकी आहे की मला आज इथे यायला मिळालं आणि पुन्हा इथे यायला तर नक्कीच आवडेल. वा वा वा, क्या बात आहे. आपलं हे सुगरणचं किचन हे तुमच्याच हक्काचं किचन आहे, त्यामुळे तुम्ही इथे कधीही येऊ शकता. ऑलवेज वेलकम. ओके, थँक्यू. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात नवीन नवीन रेसिपीज घेऊन आणि एका नवीन सुगरणी सोबत. तोपर्यंत बाय बाय. सुगरण करती संसार सुखाचा.